आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी येथील अमृत योजनेला विरोध करण्यासाठी वारणाव बचाव समितीच्या वतीने जैनापूर येथे मंगळवारी साखळी उपोषण करण्यात आलं आहे. या उपोषणाला शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर, सर्जेराव शिंदे, सतीश मलमे, सावकर मदनाईक यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. यावेळी सरपंच विजयकुमार पाटील, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी कुर्डे, राजगोंडा पाटील, सुरेश कांबळे, सन्मती पाटील, सचिन चौगुले, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. जैनापूरहून नव महाराष्ट्र न्यूजसाठी राजू इनामदारसह रमेश ढाले. अगदी तोंडपाठ असल्यासारखं सांगून टाके, मला जास्त बोलायचं नाही. वत्याची भाषा होती, पण शहाण्या माणसानं समोपचार करतो. हे शहाणा रद्द करून मदरेवाडीची योजना मोठी केली असती, गळती काढली असती. अमृत योजनेचं आपला त्या वारणाकडच्या सगळ्याच लोकांचा अमृत योजनेला दुरुस्त आहे. पहिल्यापासून सुमारीपासून मग ती पंचगंगा नदीच्या प्रदूषणापासून आता कृष्णेचं पाणी त्या गलतीला चालू असताना सुद्धा केवळ शुद्ध पाण्याच्या नावाखाली त्या वारणेतनं अमृत योजनेत त्याचं काय काय झालं, मंत्र्यांच्यापर्यंत काय काय मिटिंगा झाल्या, मुंबईच्या काय मिटिंगा झाल्या, त्याबद्दल सविस्तर या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. पण किंबहुना हातकणंगले तालुक्यातून सुद्धा नेते म्हणतात ही सगळी एका बाजूला आहे आणि एका बाजूला इचलकरंजी एवढे मर्यादित पुरत आहे. आता मगाशी गुंडूनानं सांगितले की तारदार, कोतवाडी, सरकी सुद्धा ही इचलकरंजी विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये सुद्धा येणारी गावं आहेत. त्यांनी सुद्धा या अमृत योजनेला खऱ्या अर्थानं विरोध केला, पण आर्थिक सकट त्यांनी मदत करायची भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इचलकरंजीतलेच काही लोक आज सुद्धा आम्हाला खाजगीमध्ये फोन करून सांगतात, भेटल्यावर सांगतात हे जे चाललंय हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, तुमचं चाललंय ते बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला त्यांच्या गावात सुद्धा आज एकमत त्यांचं नाही आहे आणि ह्या पद्धतीनं केवळ राजकीय स्वार्थ पुरत. खरं म्हणजे हे 2019 जर लवकर आलं नसतं तर आपल्याला हे काय करायला सुद्धा लागलं नसतं अशा पद्धतीची परिस्थिती एका बाजूला आहे. म्हणजे केवळ राजकीय दृष्टिकोनातनं हे अमृत योजनेचा अटार करायचं काम एका बाजूला चालू आहे आणि एका बाजूला लोकांच्या वारणाकाठच्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न मगाशी सांगितलं ही परिस्थिती एका बाजूला आहे आणि एका बाजूला एक शहर असं एक मोठं शहर असं आहे की ज्या गावाला 3-3 आता 2 नद्यांचं पाणी आहे, बाकीचे इतर त्याला जे सोर्स आहेत, पण आज सुद्धा स्वच्छ पाण्याच्या खाली ही अमृत योजना म्हणून आता वारणेवरनं पाणी द्यायची. आज मगाशी सांगितल्याप्रमाणे इचलकरंजीनं मग ते प्रोसेसच्या निमित्तानं असू दे, सायजिंगच्या निमित्तानं असू दे, सगळं पाणी आज काळ्या उड्याच्या निमित्तानं आज सगळं पंचगंगेला येतं आणि त्याच्या खालच्या बाजूला शिरोळ तालुक्यातली जी 10-12 गावं आहेत ती आज तेच पाणी एका बाजूला पितात, दुसऱ्या बाजूला मात्र इचलकरंजी. म्हणजे इचलकरंजीला एक शुद्ध पाणी पाहिजे आणि बाकीच्या तिकडच्या इचलकरंजीच्या पुढं जी शिरोळ तालुक्यातली जी आज गावं आहेत ती आज पंचगंगेचं पाणी पितात, म्हणजे त्याला पंचगंगेचं पाणी चालू शकते, मग इचलकरंजीवाल्यांना का चालू शकत नाही. आज कृष्णेवरनं योजना केली 14 वर्षात. आपण सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, आमच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी, प्रामुख्याने त्यामध्ये आदरणीय कृष्ण भोसले सर्व पदाधिकारी, आपण सर्व उपस्थित मंडळी, गेल्या 1.5-2 वर्षापासून या योजनेचं ज्यावेळेला योजना मंजूर झाली असं ज्यावेळेला आम्हा मंडळीला कळालं तेव्हापासून हा संघर्ष 1.5-2 वर्षापासून सतत चालू होता. पण या संघर्षाला धार आली त्या अलीकडच्या 2-2.5 महिन्यामध्ये, कारण या 2-2.5 महिन्यामध्ये ज्यावेळेला ही योजना करणारच आणि होणारच अशी वक्तव्य तिकडून इकडून यावी लागली त्यावेळेला आम्ही मंडळी सुद्धा सज्ज झालो आणि